Okay, पन्नास एकदम ओके एक हे वाक्य मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्राच्या जनतेला चांगलंच परिचित आहे यावरून अनेक मीम सुद्धा व्हायरल झालेत मात्र तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की हे वाक्य आणि ही घोषणा सगळ्यात आधी कुणाला बरी सुचली असेल तर हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र त्याआधी जर का तुम्ही लेट्सअप मराठीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अजूनही फॉलो केलेला नसेल तर लगेचच करा महाराष्ट्रातील सत्तांतराच्या महानाट्याला वीस जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं बंडखोरीच्या रात्रीपासून ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या या महानाट्याची दखल महाराष्ट्रानेच नाही देशानेच नाही तर जगभरातील तेहतीस देशांनी सुद्धा घेतली बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सत्ताधारी आणि विरोधक असं राजकारण सुरू झालं विरोधकांकडून अनेक घोषणा देत शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर अनेक घोषणापैकी एक घोषणा ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच लक्षात राहिली ती म्हणजे पन्नास खोके एकदम ओके एकनाथ शिंदेची झोप उडवणाऱ्या या घोषणेचे जनक हे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल असल्याचं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी बोलताना सांगितलं होतं आणि त्यांच्या या घोषणेबाबत राऊतांनी गोरंट्याल यांचं कौतुकही केलं होतं तर कैलास गोरंट्याल यांना अशा प्रकारची घोषणा सुचण्यामागे आमदार शहाजी बापू पाटील असल्याचं सांगितलं जाते शहाजी पाटील गुवाहाटीला असताना त्यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला होता त्यावेळी एका कार्यकर्त्याशी बोलताना शहाजी बापूंनी काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे असं भाष्य केलं होतं तर यातीलच ओके हा शब्द गोरंट्याल यांनी हेरला आणि आधी पन्नास खोके हा शब्द वापरला आणि त्यानंतर खोके एकदम ओके या घोषणेचा उदय झाला शिंदेंच्या बंडखोरीनंतर गोरंट्याल यांनी दिलेली ही घोषणा विरोधी पक्षाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली त्यानंतर ही घोषणा विधान भवनाच्या पायऱ्या बैलांच्या अंगावर हॉटेलातील थाळ्यांसह स्टेडियम मधील बोर्डवरही दिसून आली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक वरती फॉलो करायला विसरू नका